हाँ अनुभव, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सौरभ गायकवाड यांनी पाठवला आहे. ही घटना माझ्यासोबत साधारण 4 वर्षांपूर्वी घडली होती. माझा काका म्हणजे गणेश काका शिर्डीच्या साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. साईबाबांवर त्याची अपार श्रद्धा. दरवर्षी तो शिर्डीला पदयात्रा करत जातो. त्यांचा एक लहानसा ग्रुप आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तो शिर्डीला जाणार होता. सगळी तयारी झाली होती. बऱ्याच वर्षांपासून माझीही खूप इच्छा होती, म्हणून मग मीही ठरवले की आपणही जावे काकासोबत. जोडीला माझ्या जीवलग मित्राला नितीनलाही घेतले. कुठेही जायचे म्हटले की तो माझ्यासोबत असतोच. आम्हाला पदयात्रा करत चालत जाण्याचा अनुभव घ्यायचा होता. मी खूप उत्साही होतो. सुरुवातीला मनात जरा कुणकुण होती की आम्ही जायचे ठरवले तर खरे, पण गणेश काका ऐकेल की नाही. मी आणि नितीनने त्याला त्याच्याबरोबर यायचे विचारले. मला वाटलं की तो आढेवेढे घेईल, पण तो सहज तयार झाला. आणि मग काय, आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. मी येणार म्हणून गणेश काका खूप खुश होता, पण त्याला माझ्याबद्दल काळजी वाटत होती हे मला सतत जाणवत होतं. पदयात्रा करत जाणं म्हणजे तितकंसं सोपं नाही याची त्याला चांगलीच जाणीव होती. त्यामुळे आम्हाला जमेल की नाही याची बहुतेक त्याला काळजी वाटत असावी. काकासोबत असल्यामुळे मी एकदम बिनधास्त होतो. आमचीही जायची तयारी सुरू झाली. थंडीला नुकतीच सुरुवात झाली होती, म्हणून स्वेटर कानटोपी बरोबर घेतलेच होते. इतरही गरजेचे सामान घेतले, बॅग्स पॅक झाल्या. डिसेंबर महिना असल्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. त्या दिवशी लवकरच झोपलो. पहाटे 4 काकड आरती करून आमचा जवळपास 34 जणांचा ग्रुप मुंबईहून निघाला. चालताना अखंड साईभजन करण्यात रंगून जात होतो. आमचा प्रवास चालू होता, पण अजिबात थकल्यासारखे वगैरे जाणवत नव्हते. 4 दिवस होत आले आणि आम्ही नाशिकला पोहोचणारच होतो. काही किलोमीटरचे अंतर राहिले असावे. तेवढ्यात नितीन मला म्हणाला, अरे सौर्या, 4 दिवस झाले यार सिगारेट नाही प्यायलो, चल ना सुमडीत कश मारून येऊ. त्याच्या हातात क्लासिक माईलचे अख्खे पाकिट होते. तलफ तर मलाही लागली होती आणि सिगारेटचे पाकिट बघून माझाही तोल ढळला. आम्ही दोघंही गणेश काकाचा डोळा चुकून मुद्दाम हळू चालत सगळ्यात मागे राहिलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ते जसे थोडे पुढे गेले तसे आम्ही रस्त्याच्या एका कडेला थोडंसं खालच्या बाजूला उतरलो. नितीनने पाकिटातून 2 सिगारेट काढून पेटवल्या. मस्त झुरका मारत आम्ही सिगारेट ओढू लागलो. 4 दिवसानंतर वेळ मिळाला होता. मी सहज म्हणून आजूबाजूच्या परिसरात पाहत होतो. त्या भागात वस्ती तुरळक होती. वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. अधूनमधून एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची, तसे अगदी शहारल्यासारखे व्हायचे. आम्ही त्याच जागी उभे राहून एका मागोमाग एक अशा 3 ते 4 सिगारेट संपवल्या. मी नितीनला म्हणालो, चल रे, खूप वेळ झालाय, हे सगळे खूप पुढे निघून गेले असतील, आणि काकाला कळण्याआधी जाऊ, नाहीतर उगाच तो ओरडायचा. तसे तो म्हणाला, थांब जरा, मी लघवी करून येतो. तसे मीही गेलो. एव्हाना अंधार गडद होऊ लागला होता. त्या परिसरात कोणीही दृष्टीस पडत नव्हते. आमचा ग्रुप तर एव्हाना खूप पुढे निघून गेला होता. मी मोबाईलचा फ्लॅश लावून अजून थोड्या आतल्या भागात झुडपा शेजारी गेलो. तितक्यात पायाखाली काहीतरी आले आणि ते दाबले गेले असे जाणवले. मी झटकन पाऊल उचलले आणि फ्लॅश खाली वळवला. तिथे हळद कुंकू लावलेले टाचण्या टोचलेले लिंबू पडले होते. मी हळूहळू फ्लॅश पुढे सरकवत नेत होतो. तसे समोर नारळ वगैरे दिसला. मी समजून गेलो.
अशा जागी उतारा काढून ठेवलाय, म्हणजे ही जागा। गेले 15 ते 20 मिनिटं आपण इथे आहोत आणि त्यात भर म्हणून आता पायाखाली हे लिंबू चिरडले मी। मी झटकन म्हणालो, नितीन आपण इथून निघायला हवे। मी त्याचा हात पकडला आणि सरळ धावतच सुटलो। तितक्यात मला जाणवू लागले की आमच्या पाठीमागे अजून कोणीतरी आहे आणि ते आमचा पाठलाग करते। मी धावताना 2 ते 3 वेळा मागे वळून पाहिले, पण अंधार इतका होता की मागे कोणीही दिसत नव्हते। एव्हान आमचा ग्रुप खूप पुढे निघून गेला होता। साधारण 7 ते 8 मिनिटं झाली असावीत, आम्ही पळत होतो। आता मात्र आम्ही दोघेही खूप दमलो आणि जे व्हायला नको होते तेच झाले। आम्ही धावताना रस्ता चुकलो आणि कोणत्या तरी आडवाटेला लागलो। आम्ही चारही बाजूला पाहत होतो की कुठे आमचा ग्रुप दिसतोय का, पण त्या अंधाऱ्या वाटेवर आम्ही दिशाहीन झालो होतो। दमल्यामुळे आम्ही आता एका ठिकाणी येऊन थांबलो आणि धापा टाकू लागलो। घशाला कोरड पडली होती, तोंडातून शब्दही फुटत नव्हते। मी नितीनकडे पाहिले तर त्याचीही अवस्था माझ्यासारखीच झाली होती। आम्ही पुन्हा समोर दिसत असलेल्या वाटेने चालू लागलो। तितक्यात आम्हाला त्या वाटेवर एक विहीर दिसली। तसे थोडा जीवात जीव आला, वाटले की पाणी तरी प्यायला मिळेल। ती विहीर त्या वाटेपासून बऱ्याच आतल्या भागात होती। आम्ही त्या दिशेने चालत जाऊ लागलो। तसे जाणवले की तिथे कोणीतरी पाठमोरं उभं राहून पाणी उपसतंय। मी विचार केला की याच्याकडेच थोडे पाणी प्यायला मागू आणि यालाच विचारू की मुख्य रस्त्याला कसं लागायचं। म्हणून आम्ही थोडे पुढे चालत गेलो आणि त्या माणसाला हाक दिली, दादा। तसे तो एकाएकी थांबला आणि हळूच मागे आमच्या दिशेने वळला। आम्ही दोघेही त्याच्याकडे पाहतच राहिलो। त्याची अवस्था अतिशय वाईट होती। अस्ताव्यस्त, फाटलेले कपडे, पांढरे शुभ्र केस आणि पायाला बरीच जखम झाली होती। त्यातून रक्तही वाहत होते। साधारण वयाची 70 गाठलेला वाटत होता। त्याचा असा विचित्र अवतार बघून त्याच्याकडून पाणी मागायची हिंमतच झाली नाही। तितक्यात त्यानेच आम्हाला विचारले, काय रे पोरांनो, कुठे निघाला एवढ्या रात्री? तसे आम्ही त्याला सगळे सांगितले। त्यावर तो म्हणाला, बरं ठीक आहे, माझ्या मागून चला, मी दाखवतो रस्ता। मी आणि नितीन एकमेकांकडे प्रश्नार्थी नजरेने पाहू लागलो। आता त्याच्या मागून चालण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। तो लंगडतच चालू लागला, तसे आम्ही आपसूक त्याच्या मागून चालू लागलो। काही अंतर चाललो असू तितक्यात माझ्या पायाला काहीतरी जोरात लागले, म्हणून मी जागीच थांबलो आणि पाहू लागलो। तसे नितीनही थांबला आणि त्याने मोबाईलचा फ्लॅश लावून पाहिला। ठेच लागून बोटातून रक्त येऊ लागले होते। तसे नितीन म्हणाला, अरे सवऱ्या बघून चल रे जरा। ठीक आहे असे म्हणत मी समोर पाहिले तर तो म्हातारा कुठे अंधारात निघून गेला, काही कळलेच नाही। तसे मी म्हणालो, हा म्हातारा कुठे गेला? सोड त्याला, याच रस्त्याने पुढे चालत जाऊ, म्हणजे मुख्य रस्त्याला लागू आपण। चारही बाजूंनी रातकिड्यांचा किर्रा आवाज येत होता। दूर दूरवर फक्त गर्द झाडी तेवढीच काय ती दिसत होती। त्या व्यतिरिक्त होती ती फक्त भयान शांतता। काही पावले पुढे चालत गेलो आणि रस्त्यावर तोच म्हातारा पडलेला दिसला। फरक फक्त एवढाच होता की त्याची त्वचा पूर्ण सडून गेली होती। जसे तो आता नाही तर खूप आधीच मरून पडलाय। ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। तिथे थांबण्याचा काही अर्थ नव्हता, म्हणून आम्ही तिथून पळ काढला। वाट दिसेल तिथे धावत सुटलो। आमच्याकडून झालेली चूक आम्हाला लक्षात आली होती। साईंचे नाव घेत आम्ही पळत होतो। घड्याळात पाहिले तर 9 वाजून गेले होते।
मी काकाला फोन लावायचा प्रयत्न केला, पण नेमका त्याचाही फोन लागत नव्हता। आम्हाला तीच विहीर पुन्हा दिसली आणि कळून चुकले की आम्ही एका घेऱ्यात अडकलो आहोत। मी पुन्हा देवाचे नाव घेतले आणि सरळ दिशेने धावत सुटलो। जीवाच्या आकांताने आम्ही दोघेही धावत होतो। पुढच्या काही क्षणात आम्हाला मुख्य रस्ता दिसला, तसे जीवा जीव आला। सुदैवाने आमचा ग्रुप तिथेच एका धाब्यावर थांबलेला दिसला। गणेश काका आमच्यावर खूप चिडला होता, त्याची बरीच बोलणीही खाल्ली। तसेही चूक आमची होती, त्यामुळे ऐकून घेण्याव्यतिरिक्त आमच्यासमोर काही पर्याय नव्हता। झाला प्रकार आम्ही त्याला कथित केला। तिथला एक चहाचा टपरीवाला आमचे बोलणे ऐकत होता। आमचे बोलणे संपल्यावर तो सांगू लागला, एक सांगू का तुम्हाला, खरं म्हणजे असा लंगडा म्हातारा खूप लोकांना दिसतो। मी पाहिले नाहीये, पण खूप लोकांकडून ऐकले आहे। त्या म्हाताऱ्याला म्हणे एका कारवाल्याने उडवले होते आणि त्याचे प्रेत त्या विहिरीजवळ टाकून तो तिथून पळून गेला होता। तेव्हापासून तो रात्री त्या आडवाटेला दिसतो असे इथले लोक म्हणतात। नितीन आणि मी त्याचे ते बोलणे अवाक होऊन ऐकत होतो। गणेश काकाने आम्हाला जेवायला दिले आणि जेवण झाल्यावर आम्ही धाब्यावर इतरांची वाट बघत थांबलो होतो। सहज म्हणून पुन्हा त्या चहाच्या टपरीवर लक्ष गेले। त्या चहाच्या टपरीमागे कोणीतरी उभं होतं, पण अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हतं। तितक्यात समोरून एक ट्रक आला आणि त्याच्या हेडलाईटचा प्रकाश त्या भागात पडला। आम्ही पाहिले, तोच म्हातारा आम्हाला पाहून हसत होता। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।